नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे, तळणीचे मोदक रव्यापासून बनवायचे आहेत. ही कसे बनवायचे चला आपण बघूया. हा 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे. यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 चमचे तूप टाकायचं. तूप गरम करण्याची काही गरज नाही आहे, तसंच नॉर्मल टाकायचं. आणि याला आता हाताने चांगलं त्या रव्यामध्ये मिक्स करायचं. बघा, या पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यात आपल्याला आता थोडं थोडं दूध टाकून या पिठाला मस्त घट्ट भिजवून ठेवायचं. हे बघा, या पद्धतीने आता हे भिजल्यानंतर छान पीठ होतं, एकदम मऊ होतो हा रवा. 1 ते 1.5 तासासाठी याला मस्त झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण सारण बनवूया. हे 2 नारळं खिसून घेतलेले आहे. त्या नारळाचा पाठीमागचा भाग काढून टाकला, त्यामुळे ते पांढरं दिसत आहे. आणि आपण याला आता शिजवून घेऊ. 2 चमचे यात मलई टाकलेली आहे आणि 1.5 वाटी साखर टाकली. साखर ही आपल्या आवश्यकतेनुसार टाकायची, किंवा गूळ टाकला तरी चालेल. आता आपल्याला यालाच मस्त शिजवून घ्यायचं. सारखं हलवत आपल्याला काय खोबऱ्याच्या किसाला मस्त शिजवायचं. साखरामुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला आता त्याला मस्त आटवून घ्यायचं. हे बघा, थोडंसंच राहिलेलं आहे आता. याला आपल्याला घट्ट वेळेपर्यंत मस्त शिजवायचं. आपलं सारण आता होत आलेलं आहे. अगदी 2 मिनिट आपल्याला याला शिजवायचं. हे बघा, आता हे झालेलं आहे. यात आपल्याला थोडीशी विलायची पावडर टाकायची आणि आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायची. इथे मी बदाम आणि किसमिस टाकलेले आहेत. आणि यायचं आणि सारण आपल्याला आता थंड करायचं. हे बघा, सारण थंड झालेलं आहे आणि आपलं पीठही छान भिजलं. ह्या पिठाला एक वेळेस चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं मऊ होतं, मस्त भिजलं ते. या पद्धतीने थोडासा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची मस्त छान पुरी लाटायची. आणि आपण हे मोदक आता वाटीमध्ये बनवणार आहोत. या पद्धतीने वाटीवरती ठेवायची आणि त्यामध्ये सारण टाकायचं. आणि असं आपल्याला त्याला मिऱ्या घातल्यासारखं असं बंद करून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं वरती पीठ काढून टाकायचं. बघा, या पद्धतीने छान असा मोदक तयार झालेला आहे. असेच आपण आता या सगळ्या पुऱ्या लाटून घेऊन त्याचे मोदक भरून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. पटपट आपल्याला त्याला अशा मिऱ्या घालता येतात किंवा मोदक छान पटपट बनवता येतात अगदी सोप्या पद्धतीने. याचं तोंड बंद करायचं आणि शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं. हे बघा, छान मोदक तयार झालेला आहे. किंवा या पद्धतीने हातावरती घ्यायचं
आणि त्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं आणि त्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या. तोंड बंद करायचं आणि शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं. असेच आपण आता हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत. गॅसवर तूप तापण्यासाठी ठेवलं. तूप चांगलं तापलं की त्यात आपल्याला मोदक असे थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे. ते तळले बघा या पद्धतीने आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे. असे आपले रव्याचे आणि ओल्या नारळाचे मस्त तळणीचे मोदक तयार झालेले आहे. या पद्धतीने आपणसुद्धा तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.